कचऱ्यापासून संदर्भात औरंगाबाद शहरात महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे कचऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. आतापर्यंत जिथं कचरा टाकला जायचा त्या नारेगाव डेपोमध्ये कचरा टाकण्यास स्थानिक नागरिकांनी जोरदार विरोध केला आहे. योग्य प्रक्रिया न करता कचरा टाकला जात असल्यानं स्थानिक नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय असा त्यांचा आक्षेप आहे. महापालिकेनं बाबुळगावला पर्यायी जागेवर कचरा टाकण्याचं ठरवल्यानंतर तिथल्या नागरिकांनी देखील कचरा टाकू न देण्याचा इशारा दिलाय. त्यातच पैठणचे आमदार संदीप पान भुमरे यांनीही या वादात उडी घेतली. आपल्या मतदारसंघात कचरा डेपो होऊ देणार नाही असं त्यांनी बजावलंय, त्यामुळे रोजचा 400 टन कचरा टाकायचा कुठे असा गंभीर पेच महापालिका प्रशासनापुढे उभा आहे. या परिसरातील जवळजवळ 1 लाख नागरिकांच्या हवा पाणी तसंच अन्न दूषित झालेलं आहे आणि त्यामुळे इथून पुढे आम्ही कचऱ्याची एकही गाडी किंवा कचरा या महापालिकेच्या या टिंचिंग ग्राउंडवर आणू देणार नाही. भलेही आम्हाला त्यामध्ये 15 दिवस 1 महिना जरी येथे आंदोलन करावं लागलं तरी चालेल, पण इथून पुढे आम्ही कचरा येथे आणून देणार नाही. महानगरपालिकेने कोणत्याही प्रकारचं शासनाचा दबावतंत्र कधी वापरण्याचा प्रयत्न केला आणि इथे गाडी येण्याचा प्रयत्न केला तर गाडीमध्ये बसलेले आणि गाडी पेटण्याचा प्रयत्न आम्ही सर्व करू, कारण आमच्याच आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न शासन करत असेल तर आम्ही गाडी पेटवण्यासाठी घाबरणार नाही. मग शासन आमच्यावर कोणत्या प्रकारचा गुन्हा दाखल करत असेल त्याला भेणार नाही. आम्ही एकटे शहीद झालो तर चालेल, परंतु येणाऱ्या काळात सर्व विभागाचं भविष्य वाचवण्याचा प्रयत्न करण्यासाठी आम्ही आज येथे उपोषणास बसलेलो आहोत. तालुक्याचा आमदार या नात्यानं आमचा विरोध याला, माझा विरोध आहे, सगळ्या गावकऱ्याचा विरोध आहे आणि तीव्र विरोध होणार आहे. काय कारण, कोणीही शहरातला कचरा इथे सहन करू शकत नाही, कारण पाणी पुरवठ्याच्या योजना इथे आहे, गावाजवळ आहे आणि याचा त्रास सगळ्या गावाला नागरिकाला होणार आहे. तर मी तुम्हाला सांगतो की जे काही व्हायचं ते होईल, पण याला आम्ही तीव्र विरोध करून हा कचरा इथे आम्ही येऊन देणार नाही काय. आणि याच बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करू आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत. विशाल, कचऱ्याचा प्रश्न अगदी औरंगाबाद मध्ये, अगदी मुंबई पुण्यात ठाण्यात सगळीकडेच कचऱ्याचा प्रश्न पेटला आहे. औरंगाबादमध्ये देखील नारेगावच्या कचऱ्याचा प्रश्न पेटला आहे. आमदार महोदय म्हणतात की तिथं पाण्याची म्हणजे टाकी म्हणा एक योजना आहे पाण्याची आणि गावं देखील अगदी जवळजवळ आहेत, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वस्तुस्थिती काय आहे? अगदी खरं आहे, खरं तर गेल्या कित्येक वर्षांपासून कचऱ्याचा हा प्रश्न सुरू आहे, मात्र महापालिका प्रशासनानं याकडे कधीच लक्ष दिलं नाही. म्हणून आता महापालिकेची ही अभूतपूर्व कचराकुंडी झाली आहे. गेल्या 30-35 वर्षांपासून नारेगावमध्ये महापालिका कचरा डंप करतं, मात्र त्या ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा आतापर्यंत कुठलाही प्रयोग महापालिकेनं केला नाही. महापालिकेनं त्या नागरिकांना वारंवार आश्वासन दिलं की इथं कचऱ्याचं डंपिंग होणार नाही, तर त्याच्यावर प्रोसेस करण्यात येईल, त्याचं खत बनवण्यात येईल असं सांगण्यात आलं. मात्र इतके वर्ष महापालिका फक्त त्या ठिकाणी कचरा जाळत होती आणि त्यामुळं नारेगावमध्ये स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. अखेर अनेक आंदोलनानंतर आता तिथले नागरिक आक्रमक झाले आणि कुठल्याही परिस्थितीत कचऱ्याची एकही गाडी येऊ देणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर महापालिकेनं तातडीनं सर्वसाधारण सभेत याबाबत निर्णय घेतला आणि त्यानंतर बाबुळगाव जे महानगर औरंगाबादपासून 20 किलोमीटर दूर आहे त्या ठिकाणी आजपासून कचरा नेऊन टाकणार असं ठरवण्यात आलं. एका कंपनीला त्याचं कंत्राटसुद्धा देण्यात आलं आणि तिथे कचऱ्यावर प्रोसेसिंग करणार असं सांगण्यात आलं. मात्र आता बाबुळगावचे नागरिकसुद्धा याला विशाल तुला मी थोडं थांबवतो, कारण आपल्यासमोर या अत्यंत महत्त्वाच्या अशा या समस्येबाबत बोलण्यासाठी आपल्यासमोर आहेत आता खुद्द औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त दीपक मुगळीकर आपल्यासोबत आहेत. दीपकजी, खूप प्रश्न पेटलेला आहे, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे, सगळेजण तक्रार करतात आम्ही नायगावमध्ये कचरा टाकू देणार नाही, पण एक वस्तुस्थिती आहे, एक मुद्दा महत्त्वाचा आहे की कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्पच कधी औरंगाबादमध्ये आला नाही. पण कचरा डेपो जो आहे तो नारेगाव येथे होता. औरंगाबाद महानगरपालिका त्या ठिकाणी महानगरपालिकेतून गोळा झालेला जवळपास 370 मेट्रिक टन कचरा त्या ठिकाणी आपण नेऊन टाकत होतो आणि साधारणपणे 10 ते 15 वर्षापासून त्या ठिकाणी कचरा आपण टाकतोय. परंतु हॅलो, हा बोला दीपकजी बोला. हा हॅलो. तर परंतु नारेगाव आणि आसपासच्या लोकांनी त्याला आक्षेप घेतलेला होता आणि त्यांनी असं सांगितलं होतं की त्यांचं त्या ठिकाणी असणारे कचरा डेपो त्या ठिकाणी त्या ठिकाणचा जो कचरा आहे त्याला आक्षेप नाहीये, परंतु त्या ठिकाणी जो 370 मेट्रिक टन दररोजचा कचरा येतो तर त्याला त्यांनी तिथे टाकायला प्रतिबंध केलेला होता आणि त्यांनी महानगरपालिकेला अल्टिमेटम दिलेला होता. तर या संदर्भात महानगरपालिकेने आतापर्यंत एका कंपनीकडनं त्या कचरा विल्हेवाटीची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट करण्यासंदर्भात DPR तयार करून घेतलेला आहे. शासन नियुक्त ती कंपनी आहे, ते DPR आजच माझ्याकडे प्राप्त झालेले आहेत.
तर या डीपीआरला शासनाची मान्यता घेणं, एमजीपीची मान्यता घेणं, ही कारवाई करणं प्रलंबित आहे. ह्या कारवाईला साधारणपणे एक महिना लागणार आहे. तर या दर पण मग दीपकजी, एक महिन्यात ही कचरा कोंडी फुटणार का? महापालिकेचे आयुक्त दीपक मुगळीकर यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. विशाल, आपण बघतोय की मनपा आयुक्त दीपक मुगळीकर यांनी आत्ता प्रतिक्रिया देताना सांगितलं की 300 मेट्रिक टन कचरा रोज तिथे जमा होतोय. मात्र महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की कचऱ्यावर प्रक्रिया करणारे कुठलाही प्रकल्प महापालिकेने आतापर्यंत आणला नाही आणि आता नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. ही कचराकोंडी कशी फुटणार याकडे सर्वांचं लक्ष आता. विशाल, माझा आवाज पोहोचतोय? हो गिरीश. विशाल, आपण बघतोय की आयुक्तांनी सांगितलं की 300 मेट्रिक टन कचरा तिथे रोज जमा होतो, मात्र ही कचरा कोंडी कशी फोडली जाणार त्यासाठी आता महापालिका काय पावलं उचलणार? खरं तर महापालिकेला याच्यावर पावलं उचलणं एक कठीण असं काम झालेलं आहे. नारेगावमध्ये कचरा टाकू देत नाही, बाभुळगावमध्ये कचरा टाकू देत नाही. त्यानंतर महापालिकेची स्वतःची नक्षत्रवाडी भागामध्ये 15 एकर जागा आहे, मात्र त्याही ठिकाणी नागरिकांनी कचरा टाकायला विरोध केला आहे. याआधी महापालिकेनं त्या ठिकाणी कचरा टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र नागरिकांनी आक्रमक आंदोलन केलं होतं, त्यामुळे नक्षत्रवाडीतही कचरा टाकता येत नाही. महापालिकेचीच औरंगाबादमध्ये मिठपेट्याजवळ सफारी पार्कची जागा आहे, त्या ठिकाणी कचरा टाकण्याचा महापालिका सध्या विचार करते, मात्र त्या ठिकाणी सफारी पार्क होणार आहे, तिथे एक मोठी रहिवासी वसाहत आहे, त्यामुळे तिथेही महापालिका कचरा टाकू म्हणजे लोक कचरा टाकू देणार नाही. या सगळ्या परिस्थितीत सध्या तरी महापालिकेजवळ कुठं कचरा टाकावा हा मोठा प्रश्न आहे. महापालिकेकडे मार्ग नाही आहे. जर वार्डातच कचऱ्याचं प्रोसेस करायचं असेल तर ही एक वेळखाऊ गोष्ट आहे आणि ही आज उद्यात होणार शक्य नाही आहे. त्यामुळं नक्की या 4 पैकी एका जागेवरच महापालिकेला कचरा टाकावा लागेल हे अंतिम आहे आणि महापालिकेला यावर तोडगा शोधावा लागेल. आणि जोपर्यंत महापालिका या सगळ्यावर तोडगा शोधत नाही तोपर्यंत आता औरंगाबादचा हा रोजचा 400 टन कचरा नक्की कुठं टाकणार हा प्रश्न आहे. उद्यापासून कचरा उचलला गेला नाही तर शहरात सगळीकडेच कचऱ्याचे ढिगारे दिसतील आणि यासाठी महापालिका आणि फक्त महापालिका जबाबदार असेल. कारण जेव्हा महापालिकेनं कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे प्रकल्प चालू करायला. विशाल विशाल विशाल, आपल्या बरोबर खुद्द महानगरपालिकेचे आयुक्त दीपक मुगळीकर आहेत, त्यांना काय तुला थेट प्रश्न विचारायचे का? मुगळीकर साहेब, हा जो कचऱ्याचा प्रश्न आहे हा काय काल आज उद्भवला असा नाही आहे, तर गेली अनेक वर्ष कचऱ्याचा हा प्रश्न आहे. नारेगावचं आंदोलनही पहिलं नव्हतं तर अनेक वेळा झालं आहे आणि त्यानंतर बाभुळगावच्या लोकांनी थेट आरोप केला आहे की तिथं गांडूळ प्रकल्प टाकणार म्हणून तुम्ही NOC घेतली आणि आता तिथं कचरा टाकताय. तर महापालिकेकडनं किंवा तुम्ही नेमलेल्या एजन्सीकडनं ही थेट फसवणूक नाही का? नाही, नारेगाव हा जो कचरा डेपो आहे महानगरपालिकेचा, तिथे वर्षानुवर्ष आपण त्या ठिकाणी कचरा टाकत होतो आणि त्या ठिकाणी कचऱ्याचं प्रोसेसिंग करण्यासाठी आपण एजन्सी पण नियुक्त केलेली होती. त्या एजन्सीनी DPR सबमिट केलेला होता आपल्याकडे, तो आपण शासनाकडे पाठवलेला होता आणि तदनंतर त्या DPR ला शासनाची मान्यता मिळाल्यानंतर, तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर आपण त्या ठिकाणी टेंडर काढून ते प्रोसेसिंग सुरू करणार होतो. ही सगळी प्रक्रिया व्हायला साधारणपणे 1 महिन्याचा कालावधी मला लागणार होता, परंतु नारेगावच्या आणि आसपासच्या लोकांनी कचरा टाकायला प्रतिबंध केलेला होता, त्यामुळे आपण बाभुळगाव इथे ग्रीन इंडिया कंपनीने आमच्याकडे एक प्रपोजल सबमिट केलं होतं. त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की लागणाऱ्या ज्या सगळ्या NOCs आहेत त्या त्यांनी प्राप्त करून घेतलेल्या आहेत आणि त्यांना फक्त टिपिंग चार्जेसच्या मोबदल्यापोटी तो कचरा आम्हाला त्यांच्या जमिनीमध्ये टाकायला त्यांनी परवानगी दिली होती. हॅलो, हा दीपकजी बोला. आणि त्याप्रमाणे कॉर्पोरेशननी त्यांच्याशी अग्रीमेंट करून त्या ठिकाणी कचरा टाकायला आज सुरुवात केली होती, परंतु बाभुळगावमध्ये काही लोक, आसपासच्या ग्रामपंचायतीचे लोक आणि तिथले सन्मान्य आमदार माननीय संदीपांजी भुमरे यांनी त्याला विरोध केला होता, त्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला ती काही कारवाई करता आली नाही. कचरा प्रोसेसिंग करण्यासंदर्भातली संपूर्ण कारवाई महानगरपालिकेने केलेली आहे, फक्त आता टेंडर काढून प्रोसेसिंग प्रत्यक्षामध्ये सुरू करायचंच बाकी शिल्लक राहिलेला आहे. याला फक्त 1 महिन्याचा कालावधी लागणार आहे आणि या 1 महिन्याच्या कालावधीसाठी आम्ही बाभुळगावची निवड केली होती, त्याही ठिकाणी नागरिकांचा विरोध आहे. थेट प्रश्न आहे, 1 महिन्याचा कालावधी लागणार आहे, आता 1 महिना शहराचा रोजचा 400 टन कचरा कुठे टाकणार? बस एकच इतका प्रश्न आहे की रोजच्या या कचऱ्याचं करायचं काय? महापालिका आता तातडीनं म्हणून यावर काय तोडगा काढणार आहे? हो, शहरामध्ये ज्या महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या जागा आहेत
त्या जागामध्ये या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासंदर्भात आमची कारवाई सुरू आहे. दीपकजी, तुम्ही महापालिकेची सगळी भूमिका स्पष्ट केली त्याबद्दल धन्यवाद, आणि विशाल तुम्ही देखील सर्व माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.